नमस्कार मित्रांनो मित्रांनो, बरेच पुरुषांना पाठीमागून करण्याची खूप सारी इच्छा असते. त्यांना वाटतं की आपण बायकोला किती देखील मनवलं, किती देखील तिला समजावून सांगितलं, तरी ती पाठीमागून करून द्यायला तयार होत नाही. मित्रांनो, खरंच पाठीमागून करण्याने आपल्याला आनंद मिळू शकतो का? आपल्या पार्टनरला त्यामधून आनंद मिळू शकतो का? याचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, हे आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, ज्या प्रकारे पुढची बाजू ही जास्त सेन्सिटिव्ह असते, पुढची बाजू ही मिलन करण्यासाठी बनवलेली असते, त्याप्रमाणे मागची बाजू ही मिलन करण्यासाठी नसते. तुम्हाला जर स्त्रीने फक्त सांगितलं की तिच्या आतमध्ये तुम्ही फक्त बोटानेच मिलन करा, तर तुम्हाला संपूर्ण संतुष्टी मिळेल का? नाही मिळणार. अगदी त्याचप्रकारे जर तुम्ही स्त्रीच्या पाठीमागच्या बाजूमध्ये लिंग टाकत असाल, तर तुम्हाला संतुष्टी मिळेल, परंतु त्या स्त्रीला संतुष्टी मिळणार नाही. याचा एकच फायदा आहे, तो म्हणजे तुमची जी पार्टनर आहे ही प्रेग्नंट राहणार नाही. परंतु पाठीमागून करण्याचे खूप सारे तोटे आहेत. पहिला महत्त्वाचा तोटा म्हणजे HIV धोका, कारण या ठिकाणची जी स्किन आहे ही खूप रफ असते, या ठिकाणची स्किन खूप टाईट असते, त्यामुळे त्या ठिकाणी लवकर इजा होण्याची शक्यता असते. आणि जर पार्टनर HIV बाधित असेल तर मात्र ही शक्यता खूप जास्त वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी घाणेरडी जागा असल्यामुळे खूप सारे बॅक्टेरिया असतात, त्यामुळे संक्रमण होण्याचा, इन्फेक्शन होण्याचा धोका देखील खूप जास्त वाढतो. यासोबतच त्या ठिकाणची त्वचा ही खूप कडक असल्यामुळे ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये लिंग प्रवेश करता, त्यावेळेस तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला दोघांना देखील खूप सारा त्रास होतो. ज्याप्रकारे पुढच्या बाजूमध्ये ओलसरपणा येतो, त्याप्रमाणे पाठीमागच्या बाजूमध्ये कुठलाही ओलसरपणा येत नाही, त्यामुळे आतमध्ये लिंग टाकताना तुमच्या लिंगावरची जी त्वचा आहे ही त्वचा देखील फाटू शकते. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला खूप सारी खबरदारी घ्यावी लागते, खूप सारी काळजी घ्यावी लागते. परंतु एवढं करण्यापेक्षा जर तुम्ही पुढच्या बाजूने मिलन केलं, तर मात्र तुम्ही दोघेही खुश होऊ शकता, तुमच्या पार्टनरला देखील तुम्ही खूप सारा आनंद देऊ शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.